कुटुंब कल्याण केंद्राच्या कर्मचाऱ्यांचं 6 महिन्यांचं वेतन थकल्यानं मालेगाव शहरातील निमा केंद्रातील कर्मचाऱ्यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेवर बहिष्कार टाकल्यानं शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलांना शस्त्रक्रियेविना परतावं लागलं. कर्मचाऱ्यांच्या बहिष्कारामुळे अन्य आरोग्य सुविधाही ठप्प झाल्यात. राज्यभरात 29 कुटुंब कल्याण केंद्र कार्यरत आहेत. केंद्र सरकारच्या अनुदानातून या केंद्रातील कर्मचाऱ्यांना वेतन दिलं जात होतं. मात्र केंद्र सरकारने हे अनुदान बंद करून राज्य सरकारला अनुदानाची रक्कम देण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र राज्य सरकारकडून निर्देशाची अंमलबजावणी होत नसल्यानं मागील 6 महिन्यापासून केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं वेतन रखडलंय. आज आमच्याकडे जवळपास 20 ते 22 पेशंट आहेत जे ऑपरेशनसाठी आलेले आहेत, पण परंतु त्यांचे ऑपरेशन आम्हाला करता येत नाही आहे कारण आमचे पगार नसल्यामुळे. आणि आमच्या कर्मचाऱ्यांना 20 कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आहे. मालेगाव कॉर्पोरेशन तसेच सरकार यांनी ह्या बाबतीत दखल घ्यावी आणि आमच्या पगार पूर्ववत करावे एवढीच आमची विनंती आहे सरकारला. निमा केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी काम करण्यावर बहिष्कार टाकल्यानं कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांसह लसीकरण, माता आणि बालक संगोपन, इंद्रधनुष्य मिशन, साथ रोग नियंत्रण आदी आरोग्य सेवा ठप्प पडल्या आहेत. ऑपरेशन करायला आल्यानंतर तिथे आम्हाला ऑपरेशन थिएटर म्हणजे ऑपरेशनमध्ये घेत नाही आहे ऑपरेशन करण्यासाठी. तर तिथे ते लोक सांगतात की डॉक्टर लोकांचे 6 महिन्यापासून पेमेंट नाही झाले. तर 6 महिन्यापासून जर त्यांचे पेमेंट नाही झाले तर ते आम्हाला ऑपरेशन करण्यासाठी ॲग्री नाही होते. तर आम्ही कमसेकम 6-7 तासापासून इथे बसले. तर आता पुढे काय करायचं, 6 महिन्यापासून त्यांचे पेमेंट नाही झाले आणि इथे कमसेकम 25 ते 30 पेशंट ऑलरेडी इथे बसलेले आहेत. ते फॅजिट म्हटलं म्हणजे 15-20 हजार रुपये लागतात. इथे कसं कमी पैशात होतं त्याच्यामुळे इथं आणि इथं खूप चांगल्या प्रकाराने ऑपरेशन केलं जातं. सुविधा चांगली आहे, सर्व चांगले आहे, पण त्यांचं म्हणजे आमचं पगार नाही, काम ऑपरेशन करणार नाही. आता काय करायचं याच्या पुढं, त्याच्यामुळे मी त्यांना त्यांची काय मागणी असेल ती पुरी करा. एकीकडे शासनाच्या आरोग्य सेवेकडे वैद्यकीय सेवेतील डॉक्टर मंडळी पाठ फिरवत आहेत. मात्र शासनाच्या आरोग्य व्यवस्था इमान इतबारे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणाऱ्या नागरी आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना शासन वेतन देत नाही हा मोठा विरोधाभास आहे. सर्वसामान्य जनतेपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणाऱ्या नागरी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न शासनानं मार्गी लावून आरोग्य सेवा सुदृढ करण्याची खरी गरज आहे. निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.